गडहिंग्लज कारखान्याला ब्रिक्सचा रामराम घ्यावा, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे स्पष्टीकरण केले. आंदोलनकर्त्या सेवानिवृत्त कामगारांचा प्रश्न मिटलेला आहे असं बोललं जात आहे. अप्पासाहेब नलोडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याला ब्रिक्स कंपनीचा रामराम घ्यावा असं म्हणत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कंपनी हा साखर कारखाना करार संपण्यापूर्वीच 2 वर्ष आधी सोडणार असल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. हा कारखाना ब्रिक्सनं 10 वर्ष चालवण्याचा करार केला असतानाही 2 वर्ष आधीच हा कारखाना सोडणार असल्याचं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 36 दिवसांपासून कारखान्यावर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत देण्यापोटी आंदोलन सुरू होतं. एकूण 1.5 कोटी रकमेपैकी 75 लाखांचे धनादेश आज देण्यात आले, तर उर्वरित 75 लाख 1 महिन्यानंतर दिले जाणार आहेत. समोर पंच पक्वान्न आहेत, पण काय फायदा जर असतील पोटाचे अनेक आजार, आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास, आतड्याला सूज व IBS, बद्धकोष्ठता किंवा मूळ व्याध, जुनाट पोटदुखी व पित्तामुळे होणारी डोकेदुखी, अशा सर्व पोटाच्या आजारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारासाठी अवश्य भेट द्या सांगली जिल्ह्यातील एकमेव खास पोटाच्या आजारांचा आयुर्वेदीय दवाखाना डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला, मायनी रोड, विटा, जिल्हा सांगली.